प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार। आज आपण ऐकणार आहोत एक माहितीपूर्ण लेख। हा लेख मला फेसबुकवरील शिक्षण विकास मंच आणि शोध जगाचा या दोन ग्रुप्सवरून वाचायला मिळाला। ऐकूया, शीर्षक आहे चांगल्या सवयींपेक्षा वाईट सवयी लवकर का लागतात। 1898 मानसशास्त्रज्ञ एडवर्ड थॉर्न डाईक यांनी सवय कशी बनते, सवय म्हणजे नेमकं काय यावर एक भन्नाट प्रयोग केला होता। तो प्रयोग खालीलप्रमाणे, एका मांजरीला एका पझल म्हणजे कोडी असलेल्या खोक्यात कोंडलं। त्यामध्ये काहीच नव्हतं आणि बाहेर जाण्याचा रस्तासुद्धा एकच होता की जो बंद होता। तिथे कोपऱ्यात एक तरफ म्हणजे लिव्हर ठेवलेलं होतं। जसं त्या मांजरीला समजलं की या खोक्यात काहीच नाहीये, तर ती बाहेर जायचा दरवाजा शोधू लागली। जो एकमेव दरवाजा होता तिथे जाऊन म्याव म्याव करायला लागली, बोचकू लागली, पण दरवाजा काही उघडला नाही। असं करून दमल्यावर मांजराने त्या खोक्यात दुसरं काही आहे का ते पाहण्यास सुरुवात केली। इकडे मांजरीची हालचाल थॉर्न डाईक पाहत होते। जसं ते मांजर तर्फेपाशी गेलं आणि त्याला त्या मांजरीने स्पर्श केला की थॉर्न डाईक यांनी बटन दाबून दरवाजा उघडून दिला। मांजराच्या ते लक्षात आलं आणि मांजर त्या उघडलेल्या दरवाजातून पळून गेलं। थॉर्न डाईकने परत मांजराला त्या पझल असलेल्या खोक्यात ठेवलं। परत मांजर इकडे तिकडे फिरायला लागलं, दरवाजाला ओरबडू लागलं। मग जिथे तरफ ठेवली होती तिथे गेलं। जसा तिने त्या तरफेला स्पर्श केला थॉर्न डाईकने दरवाजा उघडून दिला। असा प्रयोग थॉर्न डाईकने अनेक वेळा केला। मांजराला आता हळूहळू समजायला लागलं की तरफाला स्पर्श केलं असता दरवाजा उघडतो। पुढच्या वेळेला मांजराला खोक्यात ठेवलं की ते क्षणाचाही विलंब न करता सरळ तरफाकडे धाव घ्यायला लागलं आणि त्याला स्पर्श करून दरवाजा उघडला की बाहेर जाऊ लागलं। थोडक्यात काय, तर ते मांजर पटकन शिकलं की तरफाला स्पर्श केला असता दरवाजा उघडतो। थॉर्न डाईक यांनी मांजर किती सेकंद त्या खोक्यात राहते तो वेळ मोजला। तो असा होता, सुरुवातीला 160, नंतर 30, नंतर 90, मग 60, मग 15, 28, 30, 22, 11, 15, 20, 12, 10, 14, 10, 8, 8 आणि 5। जसा जसा प्रयोग पुढे जात गेला मांजर शिकत गेलं आणि ते बाहेर निघण्यासाठी कमीत कमी वेळ वापरू लागलं। ह्या प्रयोगावरून त्यांना समजलं की बाहेर निघण्यासाठी मांजराने तरफला स्पर्श करणं गरजेचं आहे आणि मांजर ही गोष्ट लगेच शिकली आणि नंतर मांजरीला त्याची सवय झाली। कारण नंतर नंतर मांजर फक्त 5 सेकंदात बाहेर यायला लागली। मांजरीला खोक्यात ठेवलं की ते क्षणाचाही विलंब न करता तर्फेकडे पळायला लागली। थॉर्न डाईक यांनी निष्कर्ष लिहून ठेवला, आपली वागणूक ज्यामुळे त्वरित आनंद मिळतो, प्रॉब्लेममधून सुटका होते, ह्या क्रिया आपला मेंदू लगेच शिकतो आणि पुढच्या वेळेला तसंच काहीतरी करायचा प्रयत्न करतो। आणि ज्या वागणुकीमुळे क्रियेमुळे आपल्याला त्रास होतो, चांगलं वाटत नाही, त्या क्रिया करण्याचं आपला मेंदू सतत टाळतो। आणि बहुतेक आपल्या प्रश्नाचं उत्तर थॉर्न डाईकच्या या प्रयोगातूनच मिळेल। तर सवय का लागते? कारण आपला मेंदू हा सीमित स्रोत आहे। एकाच वेळेला त्याला अनेक गोष्टी करायच्या असतात की ज्यांच्याकडे त्याला जातीने लक्ष देणं शक्य नसतं। म्हणून आपला मेंदू दररोज होणाऱ्या घडणाऱ्या आपण करतो ते होतं ते अशा सगळ्या गोष्टी एकदाच शिकतो आणि नंतर त्याला सवय म्हणून आत्मसात करतो। सवय दुसरं तिसरं काही नसून स्वयंचलित वागणूक म्हणजे ॲटोमॅटिक बिहेवियर आहे। एकदा दोनदा तीनदा जर आपण काही केलं आणि त्यामुळे त्वरित चांगलं आल्हाददायक वाटलं तर आपला मेंदू ती संरचना म्हणजे तो पॅटर्न लगेच समजतो आणि शिकतो। पुढच्या वेळेला तो ते काम आपोआप करतो।
उदाहरणार्थ दुपारी झोपणं, एक दोन दिवस तुम्ही दुपारी मस्त झोप घ्या. तुमच्या मेंदूला ते लगेच समजेल की दुपारी झोपल्यावर मस्त भारी वाटतं. तिसऱ्या दिवशी दुपारी तुमची इच्छा नसली तरी तुम्हाला आळस येईल, झोप येईल. का? कारण तुमचा मेंदू दुपारी झोपायचा पॅटर्न शिकला आहे. आता चांगल्या सवयींपेक्षा वाईट सवयी लवकर का लागतात? वेल, सामान्य दृष्टीने पाहिलं की चांगलं आणि वाईट असं दिसतं, पण शरीरासाठी मेंदूसाठी चांगलं वाईट असं काही नसतं. आपण जे काही करतो त्याचा एक परिणाम होतो, ज्याला आम्ही आउटकम असं म्हणतो. हा आउटकम शरीरावर मेंदूवर नक्कीच परिणाम करतो. हा सगळा खेळ ह्या आउटकमचा आहे. मेंदूचा नियम काय आहे? जर काही केल्याने आउटकम मस्त भारी आहे तर तो आपल्यासाठी चांगला आहे, ते आपण नेहमी करावं. आणि जर आउटकम खराब आहे, त्रासदायक आहे, तर ते आपल्यासाठी चांगलं नाही, म्हणून ते करू नये. आता मस्त भारी परिणाम देणारं कोणकोणती कामं असतात? मोबाईल वापरणं, दारू किंवा सिगरेट ओढणं, जास्त झोपणं, जास्त खाणं, चित्रपट पाहणं, जास्त फिरणं, काम लांब लांब ढकलणं, आळस करणं, सट्टाबाजी करणं, शिव्या देणं. हे काम करताना मेंदूला जास्त काही करावं लागत नाही. शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे केल्यावर मेंदूत डोपामिन तयार होतं आणि आपल्याला भारी, ताजतवानं, मस्त वाटतं, ते पण अगदी क्षणभरात. आता त्रासदायक आणि नकोसं वाटणारी किंवा असा परिणाम असणारी कामं कोणती? अभ्यास करणं, पुस्तक वाचणं, रोज सकाळी लवकर उठणं, जिमला किंवा व्यायामाला जाणं, गणितं सोडवणं, ध्यानाला बसणं, लक्ष देऊन काहीतरी काम करणं, स्वच्छता राखणं. ही कामं करताना मेंदूला फोकस्ड राहावं लागतं, सारासार विचार करावा लागतो, आणि हे काम केल्यावर लगेच मेंदूला किक मिळत नाही. आपला मेंदू बरोबर अशा गोष्टींना करायचं टाळतो, कारण तो शिकला आहे जो आनंद गेम खेळून येईल तो पुस्तक वाचून नाही मिळणार, आणि जो आनंद झोपण्यात आहे तो आनंद सकाळी उठण्यात नाही. म्हणून तो सकाळी लवकर उठायला तुम्हाला मदत करत नाही, अभ्यास करायला मदत करत नाही, कारण त्याला माहिती आहे अभ्यास करताना त्रास होतो, पुस्तक वाचताना मेहनत करावी लागते, सकाळी लवकर उठायला इच्छाशक्ती जास्त द्यावी लागते. मग आपण ते का करावं? आता एका वाक्यात आपल्याला उत्तर द्यायचं झालं तर हेच असेल की जिस चीज में मजा है और वो भी अभी इसी वक्त, अपना दिमाग वोईच करेगा. आणि हे आपलं दुर्दैव आहे की मजा सगळ्यात चुकीच्या गोष्टी करण्यातच असते. हा लेख ज्या पुस्तकांवर आधारित होता ती पुस्तकं अशी, चार्ल्स दुहिग यांचं द पॉवर ऑफ हॅबिट्स, जेम्स क्लिअर यांचं ॲटोमॅटिक हॅबिट्स, डॅनियल कनमेन यांचं थिंकिंग फास्ट अँड स्लो, खुर्शीद बाटलीवाला यांचं रेडी स्टेडी गो.